कोल्हापुरात सुद्धा कोल्हापूर सांगली रस्त्यावर पहिली बस सकाळी 7:30 वाजता सोडण्यात आली. डबल 5 महिने बंद असलेली आंतरजिल्हा एसटी वाहतूक आजपासून सुरू झाली. कोल्हापुरातून सकाळी 7:30 वाजता कोल्हापूर सांगली मार्गावर पहिली गाडी रवाना झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रवाशांसाठी सीटवर पडदे लावण्यात आले आहेत. या बसला सकाळी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद. कोल्हापूर आगारातून आज सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील विविध शहरात एसटी बस धावत आहे. कोल्हापूर सांगली, कोल्हापूर सातारा असेल, कोल्हापूर पुणे, कोल्हापूर रत्नागिरी या मार्गावर आजपासून बस सेवा चालू झालेल्या आहेत. तसेच प्रवाशांच्या मागणीनुसार सुद्धा बस सेवा मध्ये वाढ करण्यात येईल. सोलापूर असेल, मुंबई असेल, ह्या उद्या परापासून गाड्या चालू होतील. तसेच सर्व बसेस सॅनिटाईज केलेल्या आहेत आणि प्रवाशांची ह्या शासनाने दिलेल्या नियमानुसार कोविडच्या नियमानुसार बसमध्ये आसन व्यवस्था राहील आणि त्याप्रमाणे बस सेवा चालू राहतील.